मुझे अमोक भवन बहनी नो थोड़ा महीने आदि एक भवन मका पेपर एक विषय दाने मका ते पेपर चे ते राइट अप म्हणता बरयलो विषय कट करून दिलो आणि मका सांगले फादर वाचा म्हणालो आणि वाचताना तांदू बरोवन गेल्ले या आयकोंक मेची संगत जावन आसा सुमार एक 20,000 बायल मनशांक इंटरव्यू म्हणतात तांचे अभिप्राय आणि ती कितें चिंतात म्हणल्या विषयान तांचे अभिप्राय काढून गेली खंय आणि ती खंयच्या विषयांत बायल मनशांनी नेसच्या विषयांत बायल मनशां कित्याक आर्ट नेट कर नेसतात या बायल मनशां कित्याक फॅशन कर नेसतात या बायल मनशां कित्याक नवे नवे नेसतात या बायल मनशां कित्याक चड आनी चड बायले रूप सोबंक नेसतात म्हणल्या विषयांत एक समिक्षा आनी ती समिक्षा सांगता की बायल मनशांनी नेसचे दादल्या मनशांक आकर्षण करूंक न्ही खंय बायल मनशांनी आर्ट नेट कन फॅशन करचे हेर बायल मनशांक मोस्त्राक घालूंक खंय ते सोबीत दिसता न्ही गी ती कितली बरी दिसता पळय हळ तिका बरी ही साडी हे सोबता न्ही गी बायल मनशांनी नेसचे हेर बायल मनशांक मोस्त्राक घालूंक खंय मोसोर पावचे खातीर हांव मसो चिंतचे खातीर हे पेपरार आयिल्ले हांवें वाचिल्ले तुमचे मुखार दवरले आनी कित्याक हो दाखलो तुमकां दिलो की म्हळ्यार भावां भयणीनो आज मनीस जालो हर एकलो दादलो तशें स्त्री चेडो तशें चेडू आपले बायले रूप सोबंक पळयता आपले बायले नेसन नेसोन आमचे बायले जिवीत सोबंक पळयता पूण भितर सगळें टळ्ळू पल्लू पोट्टू भित्तीजी कांय ना शून्य मोट्टे देखून आज तुजी भायली सोबाय चड गरजेची न्ही तुजी भितरली सोबाय कितली गरजेची म्हणल्यार हांव तुमकां दाखोवन दिता थोड्या दिसां आदी हांव म्हज्याच बाबाच्या भयणीक म्हज्या आकेक पळोवंक गेल्लो 90 आणि 2 वर्षांची प्राय तिची 92 आणि आके लागी मोगान उलोवन असताना आके सोपुती आसलो सुनी आसली आणि आके सांगले आके तुका 90 आणि 2 वर्सां झाली तुझ्या पुता काली 60 झाली आणि सुने काय पन्नास आणि 5 झाली पण ती तुझ्या वनी चड म्हातारी दिसतात चिवळल्यात आणि तखल्ली दिसतात म्हणले हांवें 90 आणि 2 वर्षांच्या प्रायरी म्हजी आकय तिच्या तोंडार तो पर्स जळ असा 50 वर्षांच्या आतांच्या तरणाट्याच्या तोंडार पर्स जळ ना देखून भावां भयणीनो आज तुमकां सतां उगडापीन जातली देवाच्या उतरां मुखांत ओके त्याचें व्हड व्हड उलयता वा बोश आदल्या काळा सगळी म्हणून काळ बदल्ला वेळ बदल्ला चिंताप बदल्ला मट्ट बदल्ला आणि काल संस्कृती बदल्ल्या देश बदल्ला गांव बदल्ला हाका दोळे नांद गे दिसा नांद गी म्हणटा जावं पुरो तुम्ही पण सत्य कितें म्हणलें हांव तुमकां दाखोवन दिता तुका आणि म्हाका हांगा असले हर एकल्या देवान कशें रचलां देवाचें उतार सांगता उत्पत्ती ग्रंथ आवस्वर 1 आणि ओळ 20 आणि 6 जेनेसीस चॅप्टर 1:26 उत्पत्ती बुकांत आणि आवास्वर 1 ओळ 20 आणि 6 कितें म्हणता एकडे ऐका आणि देवान म्हळे आमच्याच रूपासो आणि आमच्याच सरक्यासो मनशाक आम्ही करूया सरक्या ऐकले म्हणून तुम्ही देवान म्हळे आमच्याच सरक्यासो आणि आमच्याच स्वरूपासो मनशाक आम्ही करूया मनशाक हर एका मनशाक दादल्याक तशें स्त्रीक मालगड्याक तशें लाणाक ग्रेस्तांक तशें दुबळ्यांक गोऱ्यांक तशें सवळ्यांक हर एकल्यांक देवान आपल्या सरक्याची आणि सुरपायची जाऊन रचल्यात मनशाचे बायले रूप देवाचे सरके नाही पण मनशा आणि तुवें आणि हांवें आम्ही आपणायचे
आमचे भितर देवाचे सारखे ते कितें म्हणलें हांवें तुमकां गुंडायन जना जा देवाक तुज्या म्हणल्यार शिकोवण येता आसा डिवीडीन आनी विसीडीन आयका मनशाचे भितरले सारखें जाय जंय देवाचे सारखें कसो जेजू जावन आसलो ताजे भितरलो सैम देवाचो बापाचो सैम संपूर्ण तरण आदल्या सोनवारा जेजूस करो नीज देव म्हणल्या विशेष तुमकां सांगला जेजू थंय ताजे भितरले सारखें स्वरूप संपूर्ण तरण बापाचे सारखें ताजे थंय आसले देखून तूं आनी हांव आमी देवाचे ते सारखे आपणायतना देवाचे दैवीक या आत्मीक सारखे आपणायत आसतना आमी देवाच्या सैमांत या देवाच्या परजळांत या देवाच्या उजवाडांत देवाच्या मोगांत देवाच्या कृपेंत देव म्हणल्या ते आमच्या रचनाच्या त्या जिवितांत आमी एकवटता ते जिवीत आपणावचे गरजेचे कालच एकलो भाव म्हाका मेळ्ळो तो संवसारीक गजाल उलयताना हांवें सांगलें भावा तूं आनीक संवसारांत असो आय आनी संवसाराचो जावन आसाय तुका सत उगडापेन जावंक ना देखून तूं हो पंगड तो पंगड ये ते वडील सडील म्हणून आनीक संवसारी विशयांत तूं उलयताय म्हाका सत उगडापेन जाल्ल्या दिसा धांवन हांव संवसाराचेर ह्या संवसाराच्या रिती रिवाजांचेर पद्दतींचेर संस्कृतींचेर मागीर संस्थांचेर आनी तुमच्या कॉन्स्टिट्युशनाचेर हांव म्हजें जिवीत बांदून हाडिना सताचेर हांवें बांदून हाडला म्हळें देखून तूं कितलें किरी किरी कन पिरी पिरी कन किटी किटी कर न तुवें कितलें उलयल्यार म्हाका कांय ताजे विशयांत त्या वरवीं म्हजेर कांय प्रभाव पडना म्हळें हांवें वो म्हणटा तो म्हणटा ते म्हणटात आनी कोण म्हणटात भावा भयणीन म्हजें काम तुमकां हरेकल्याक सदांय खंयच्या घडये जावं दी खंय आसल्यारय जावं दी तुमी घट्ट आसाचे धैर्यादीक आसाचे सोम्या सोम्या एकवटांत आसाचे तेंच आमचें काम देखून सदी आत्मीक सोबाय तुवें हांवें आमी आपणावची वड गरजेची देखून पयलें जाणा जावया हांगासल्या तुका आनी म्हाका आमकां ती आत्मीक सोबाय जोडूंक देवान कोणा बरी कशें रचलां किर्तन 8 वळ 5 आनी 6 आमकां सांगता साम 8 वर्स 5 एन्ड 6 किर्तनाच्या बुकांत आनी हांव स्वर 8 वळ 5 आनी 6 कितें सांगता आयका तरी पूण तुवें ताका देवदूतां प्रास पळयाने गी मनशाक देवान देवदूतां प्रास इल्लोसो लान केला देवदूत खंय आसात सांगा आंज आसो सांगात म्हणली म्हजी शिकोवण आसा आंज आसो सांगात आंज म्हळ्यार कोण कशे आसात खंय आसात कितें करतात म्हणल्या विशयांत देवाचे उतार आमकां कितें सांगता आंज आसो सांगात आंज म्हणटानास सरकार आसात देवाच्या महिमेंत आसात उजवाडांत आसात परजळीत जळजळीत पवित्र भाग्यवंत नितळ निश्कळ निर्मळ आनी सोबीत म्हणटा वयगिनी ते देवाचे उतार कितें म्हणटा परत्यान वास तरी पूण तुवें म्हणल्यार सर्गीच्या बापान ताका देवदूतां प्रास मनशाक देवदूतां प्रास इल्लोसो लान केला आमी संवसारांत आसा देखून देवदूतां प्रास आमी इल्लोसो लान आसा आनी महिमेसो आनी मानासो मुकुट ताचेर घालाय पळयाने गी देवदूतां प्रास आमकां तिके लान केल्या रे देवान तुका आनी म्हाका महिमेसो कुरो दवरून जिवंक रचला मान आसो कुरो आमी आपणायता मान एकामेका धांव नेंगी आमी मनीस जावन मनशाक देवाच्या सरक्यासो आनी सरपासो देवान रचला म्हणल्या त्या सताचेर आमी मान आपणायचे हो ताणें म्हाका गूड मॉर्निंग म्हणना ताणें म्हजे कडेन बसप मागोना ताणें म्हाका आसो दिवंक ना तो मान न्ही डिग्निटी म्हणटा ह्युमन डिग्निटी मनीस जालो हर एकलो सांगायचे हांव देवाचें सारकें हांव देवाचें स्वरूप हांव देवाची रस्न हांव देवाचो भुरगो हांव देवाक खऱ्या निजा देवाक वळखल्लो ह्युमन डिग्निटी आज मनशांक मोल ना मनशाक मोल ना मन जातीक सुकण्याक मासलेक आनी पुरे मोल बांदता आमी मनशाक सुन्यावांनी पास्ट आमी चिंताव आनी लेखताव आनी मानताव न्ही गी तेका मनशान जाणा जायचे देवान रसल्ल्या म्हाका ताणें आंजावन इल्लोसो लानकन रचला मान आसो आनी मैमेसो मुकुट ताणें म्हाका दिला देखून हरे उर्रे हिंदंबे म्हणूंक कोणाक हे ना अधिकार ना कोणाचो गुलाम न्ही तूं कोणाचो गुलाम न्ही हांव कोणाचो गुलाम न्ही
सारे समझन घे देखो ताजे पैले तुमका संगला को ऊट बस करूं जायना या तुवें को ऊट बस करूं जायना मान आसो महिमेसो तेंता नुवास महिमेसो मान आसो महिमेसो मान आसो मुकुट ताचेर गलाय पळे नेगी महिमेसो मान आसो मुकुट तुवें ताचेर गलाय म्हळ्यार मनशाचेर देखून भावां भयणीनो देखून सारके सत जाणा जाया केदाळाय बावोन तोखोन पिकोण खंयचे म्हणटात पुरासानेन जिवनांतलेल्या बरी जिये नाकात तशें जियेलो एकलो ओगडायलें ताणें तें देवाचें सरकें आनी स्वरूप आमी वचता उत्पत्ती ग्रंथांत आनी हांव चार आनी वळ स उत्पत्ती ग्रंथ आवस्वर चार आनी वळ स जेनेसीस चॅप्टर फोर एन वर्स सिक्स एकल्याक देवान ताजस्व सरक्याचो आनी स्वरुपाचो रचलें पूण ताणें तें कशें ओगडायलें तो कसो दिसलो आयका 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 तेदना सरेस्परान कांय नाक म्हळे तूं कित्याक रागार जालाय तूं कित्याक रागार जालाय आनी तुजें तोंड कित्याक बावलां तुजें तोंड कित्याक बावला कांय नाक देव विचारता कांय ना तूं कित्याक रागार जालाय कांय ना तुजें तोंड कित्याक बावला तशें आमची जायती जाणांची तोंडां बावल्यांत सुकल्यांत थाटो सुकल्ल्या बरी आमी थोडे पटी सुकल्या बरी दिसता जिवना जायते हांवें तुमकां सांगलां वरबोसो वरबोसो म्हणल्यार म्हज्या शिकोवणेंत ग्लटणी लेवन टेपोन त्या शिकोवण्या सांगलां आमी जायते जाणां जी येता खावच्या खातीर देखून आमी बावल्या आमी सुकल्या देखून देव कांय नाक म्हणटा कितें परतें आयका परतें आयका तूं कित्याक रागार जालाय तूं कित्याक रागार जालाय आनी तुजें तोंड कित्याक बावलां तुजें तोंड कित्याक बावलां देखून हांवें सभार पिटी म्हणोंक ना गे भाव भयणी न्हू सत जाणां जावच्या पयलें रेतिरे घेवच्या पयलें पांच दिसांच्या रेतिरेन भाग घेवच्या पयलें हरी एकली येताना व्हडलें व्हडलें बॅकान येवन येतात माथ्यार दोन गी पाटीर दोन गी येतात मुकया मुकल्या गेटी लागीं येताना ताका पळयचे पळयचे सोंडा सोंडा सोंडाक आनी येवन येता दुकराची इतले कितें पुरासान गी बेजाराय गी क्रंथ गी तांच्या माथ्यार व्हडलो एक गुडो दवरलेल्या बरी मुस्कारां आनी येवन येतात मुस्कारां मुस्कारां मुसुंडा तेंच तशें आयिल्ल्यांक पांच दिसा उपरांत पळयात तुमी देवाचे उतार आयकून पयलो दीस दुसरो दीस चवथो दीस पांचवो दीस सगळें जाल्ल्या उपरांत निमाणे दिसा तांकां पळयल्यार आमची सोंडां आसलीं तोंडां जावन परजळटात कित्याक फादर जेरीन थंय डिवायन ब्युटी पार्लर घालां न्ही मुस्कारां मुसुंडां आसलीं मुखामळां जावन उजवाडान परजळटात कित्याक फादर जेरी तुमकां बरो करून ते लेप काडटा पेंटरान सुणो वडल्या बरी पळय मू कित्याक म्हळ्यार भावां भयणीन आज तुमकां कळटलें आमी जिवाळ आसूंक आमी जिवीत जोडूंक देखून म्हणटा न्ही जेजू जुवांच्या वांजेलांत आवस्वर्धा वळदा जॉन टॅन एन वर्स टॅन जुवांसो वांजेल आनी आवस्वर्धा आनी वळदा जेजू आयला कित्याक तुमची बावली तोंडां परचळीत करूंक तुमकां सुकलेल्यांक तुमकां परत्यान जिवाळ करूंक आयका सोर येता सोर येता संवसारांतले सोर जायते आसा तुमचे जिवीत विबाडूंक सकाळी सकाळीं एकलो भाव मेळ्ळो म्हाका ताणें कुद्दो आत्तां सांगिल्लें उतर हांव तुमच्या मुखार दवरतां तो एकडे मागण्या गेल्लो खंय तो मागणे सोलन वर्सो मनयारी ह्या जाग म्हणालो खंय हय कोणेक आपोवन हाड आपोवन हाड कोणी गरजे वतांक आपोवन हाड आमच्या मागण्याची गरज आशिल्ल्यांक आपोवन हाड आमकां वेगी वेगळी हांगा आनीक सुमार जाणांनी येस तांच्या तोंड आमकां आधार मेळ्ळा जाय एक बिल्डींग घालूंक आसा देखून कोणाक तरी गरजे वतां आपोवन हाड म्हणटा खंय भावां भयणीन हें काम न्हय आमकां सुकलेली तकलेली हाच्या पयलीं हांवें सांगलां सोरेस्परस अभिशिक्त कितें ताचें काम कितें थकलेल्यांक दनसतेल्यांक तांकां धैर्य दिवंक जिवीत दिवंक सुकलेल्यांक जिवाळ करूंक उर्बा उमेद नाटलेल्यांक उर्बेवंत करूंक उमेदीन भरूंक देखून जेजू कितें म्हणटा परत्यान वास
सोर येता पकस सोर येता संसार सगळे सोर येतात तुमका सोरूंक लुटूंक तुमचे जाऊन वोंड घेऊंक आणि जिवेश मारूं तुमचे जिवीत विबाडूंक ना सत्यानाश करूंक आणि विबाड करूंक पोर आयली म्हाका मेळूंक आयली ती म्हणटात तत्त पदरापान तांकां सैरी काजार केले तत्त पदरापान तांकां विंगड केला ही सतां तुमचे मुखार दवरता हांव सैरीक पळयले ताणें तांकां काजार करयले ताणें आतां तांकां मागीर विंगड करयलां ताणें सगळीं तुमचे तावन विबाड तूं लुटूंक सोरूंक आपणावंक पूण जेजू म्हणटा हांव आयलां तांकां जिवीत मेळो म्हणून देखून भावा भयणीन जेजू आयला आमकां जिवीत दिवंक हांव आयलां तांकां जिवीत दिवंक बरोवन ओमतोच्या मापान तें दिवंक देखून ताका घट्ट धरा बोबमान बोबमान हरियपटी हांव सांगता संवसारांतल्या कोणाकी घट्ट धरनाकात ताका घट्ट धरा देखून आमी वाचता सामुएलीच्या पहिल्या पुस्तकांत आवश्यक 16:7 देखून भावां भयणीनो आसता न्हू तुमचे बायले आठ नेट सोबंक वसनाकात हांव कसो दिसता पूण परत्यान परत्यान आरश्यांत वचून तुमचें सोंड पळयनाकात परत्यान परत्यान वचून आरश्यांत पळोवन म्हजे मुस्कार कशें दिसता म्हणून पळयनाकात ते तशें दिसता आसल्या बरीत बदलाक भितर आमी परजळीत जाल्यां भितर आमी जिवाळ जाल्यां आमकां आरसो पळोवची गरज ना एकामेकां पळयल्यार पळो आमचें प्रतिरूप ताजे थंय ताजें प्रतिरूप म्हजे थंय दिसता आरशे येवच्या पयले मनीस एकामेकां भेटताले एकामेकां पळयताले आसो दिताले आरशे आयल्या उपरांत आरश्या मुखार आपणाक कसो मनीस आसो दिता कितें करचें आरशे फुटोवन घाला कोणा कोणाचे न्ही तुमच्या तुमच्या कुडांनी आशिल्ले बसाचे न्ही ताका पळया कितें देवाचें उतर कितें म्हणटा आयका सामुएलच्या पहिल्या पुस्तकांत आवस्वर 16:7 1 Samuel 16:7 मनीस बायले रूप सोबंक अत्र एकटा आशे येता पूण देव कितें पळयता आयका पूण सर्वेस्परा सामुएलाक म्हळें सर्वेस्परान सामुएलाक म्हळें तांचे रूप वा ताची उंचाय पळयनाका ताचे रूप पळयनाका तो कितलो उंच आसा कितलो मोठो आसा कितलो घट आसा म्हूण पळयनाका कित्या कित्याक हांवें ताचो तिरस्कार केला हांवें ताचो तिरस्कार केला आयकलें गी भावां भयणी आयकलें गी बायले रूप सोदून येतात आज सकाळी अनेकलो भाव मेळ्ळो तो ताच्या जिणे सांगाते खातीर प्रत्येक तरण तो मागोवन आसा हांवें सांगले बाबा सादे कलते बोळे तुमच्या कुटुंबा सवें तुमचे सगळी देवबिरांतीन भावार्थान भरोशान पत्येन भक्तेन आसोन सोड दोड आसून एकामेकाचो मोग माया मोग हुस्को आसून जियेतल्यांक सोद म्हळ्यार एका सोनवार हांगा रेतीर जाली हांव पयले पटी आयकूचे आज काल इंटरनेटार फेसबुकार आनी खंय पुराय सैरिक्यो जावन पयले इंटरनेटार ती सारतात खंय घराक गुज्जिरी म्हणी आसा गी हांवें आयकोन येतले हांवें चिंतलें घराक गुज्जिरी आसा म्हळ्यार परने घर गी म्हणून अर्थ गी म्हणून तशें न्ही म्हातारी आवय बापाय कोणी काटेर पडिल्ले आसात गी म्हणून विचारतात खंय चिंतून पावला काळ पळया न्ही गे भाव भयणी ही सैतानाची कामां देखून आज सैतान बोळात एक जाला आज ताची काम आमी नाश करचे जाले एकच हातेर देवाचे उतार देखून कितें बरयलां परतन वास पूण सर्वेस्परान सामुएला म्हळे सर्वेस्परान सामुएलाक म्हळे ताचे रूप वा ताची उंचाय पळयनाका कोणाचे रूप पळयनाका ताची उंचाय मोठाय दाटाय घटाय पळयनाका कित्या कित्याक हांवें ताचो तिरस्कार हांवें ताचो तिरस्कार केला आ मुखार मनीस पळयता तशें मनीस पळयता तशें देव पळयना आयकलें तुमी मनीस पळयता तशें देव पळयना कित्याक मनीस बायले रूप पळयता मनीस बायले रूप पळयता पूण सरसपोर काळीस पळयता सरसपोर तुजें काळीस पळयता देखून सरसपरण पारकुंचें तुजें काळीज देखून ती एक गाद आसा न्हय गी कोंकणींत गोरे गोवाक बोरे या गोरे चेडवाक बोरे काळे देवाक बोरे न्हय मनशांनी स्वच्छ गोऱ्यांक गोऱ्यांक
पूण देवान सोदचें भितर गोरे आशिल्ल्यान. देखून देवा उतारी तेंस सांगता, देखून भावा भयणीनो हांगा आशिल्ल्या तुका आनी म्हाका देवान आमची कूडूनी आमचो जीव या आमचो सैम्ब कसो रचला म्हणलें एक आयकोव्या किर्तन 130:9-14 साम 139:14 किर्तनाच्या बुकांत आवस्वर 130:9-14 ऐका तुका आनी म्हाका हांगा आशिल्ल्या हर एकल्याक आमच्या आमच्या आवयच्या कुसव्यांत गर्भांत देवान कसें रचला ऐका. तुवें म्हाका अद्भुत आनी विचित्र रितीन रचला, तुवें म्हाका अद्भुत रितीन रचला. देखून आमी सांगूंक जाय आमकां म्हाका देवान अद्भुत रितीन रचला आनी विचित्र रितीन रचला आनी देखून हांव तुका अर्घान दिता. पळय आनी देखून आमी अर्घान दिता. कालच म्हाका एका भावान एक SMS धाडला, कालच. आनी ते SMS अशें आसा, दिसाक एक पावटी तरी तुकाच तूं मेळोंक तुजे लागीं तुवें उलोवंक विसरा नाका, ना जाल्यार ह्या संवसारांत एक इतल्या धन्य व्यक्तीक तूं होगडायताय म्हणून. डू नॉट एवर मिस टू टॉक टू यू, टॉक टू युअर सेल्फ ऑर टू मीट युअर सेल्फ, अदरवायज यू मे मिस ए ब्रिलियंट पर्सन इन दीस वर्ल्ड. म्हळ्यार दिसाक एक पावटी तरी तुजे लागीं तूं उलय, तुकाच तूं समजून घे या पळय, ना जाल्यार तूं एका ह्या संवसारांत धन्य व्यक्तीक होगडायताय. म्हळ्यार आमी कितें म्हणचे, सेल्फ रेस्पेक्ट इज द बेस्ट रेस्पेक्ट. इगो न्ही, हंकार न्ही, गर्व न्ही, पूण म्हाकाच हांव तर मानिना, म्हाकाच हांव तरी कितें म्हणटात वळखाणा, हांव दुसऱ्यांक वळखूंक शकना. देखून तर भितरली पेकोणी म्हणली म्हजी ती शिकोवण आसा इनरी लिंगा विशयान CD VCD DVD रुपान घे आयका, तुका आसतून जाणा जा. देखून भावा भयणीनो आमचें सरकें आनी स्वरूप देवाचें, देखून आमचें थंय हर एकल्या थंय देवाचें रूप आमी पळोवंक जाय. त्याच किर्तनाच्या बुकांत 13 ओळ कितें म्हणटा आयका, किर्तन 130:9-13 ओळ साम 139:13 मुझे अंतरंग तुवें घडलाय. आयका भावा भयणीनो, तुजे मुजे मुनी सल्ल्या हर एकल्याचें अंतरंग म्हळ्यार भितरलें सैम्ब, भितरलें सैम्ब अंतरंग तुवें घडलाय. म्हजे आवयचे उदारी, म्हज्या आवयच्या उदारी म्हळ्यार कुसव्यांत गर्भांत तुवें म्हाका विणलाय, तुवें म्हाका विणलाय. पळय साबार पटी आमी आवयक आनी बापायक दुरसात, हांव असो कित्याक, हांव तशें कित्याक, तांणी कितें तुका मळलां गी चपाती पळय मळटाय आनी लाटताय तशें. साबार पटी हांव सवळें कित्याक आवयक दुरसाताय, हांव बारीक कित्याक बापायक दुरसाताय. सगळें समजून घे, तुज्या आवयच्या कुसव्यांत तुज्या आवयच्या गर्भांत तुका रूप कोणें दिला, तुका कोणें आकार दिला. वास वास 13 परत्यान वास, म्हजे अंतरंग, म्हजे अंतरंग, म्हजे भितरलें सैम्ब तुवें घडलाय. म्हजे आवयचे उदारी, म्हज्या आवयच्या उदारी, म्हज्या आवयच्या कुसव्यांत तुवें म्हाका विणलाय, तुवें म्हाका विणलाय. आनी तुवें म्हाका अद्भुत, तुवें म्हाका अद्भुत आनी विचित्र रितीन, विचित्र रितीन रचलाय. पळय आनी गे भावां भयणीन, देवाचें उतर आयकून आमी धैर्यादीक जायचे, आमी जिवाळ जायचे. कुरवां नाकात, कुरवांचे कोंबयेन न्ही पिडा आयिल्ल्या कोंबयेन कुरवां आता कुरवन 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 तिंत मागीर तकले बागयता. जायते जाणां आमी कुरवां आता, कित्याक आमचे थंय जीव ना, जिवीत ना, आमी आनीकी जिवाळ जावंक ना. देखून हांव सारकें समजून घ्या, केदाळ आमी जिवाळ जाता, आमचे भितरलें सैम्ब, आमचें अंतस्करण, आमचे अंतरंग आमी परजळीत केल्ल्या वेळार. एक पटी हांवें तुमकां सांगलां, फादर वल्लूरान धाकटो भुरगो आसतना ताची आवय ताका इगर्जेक वर्ण वेतली खंय, आनी इगर्जेंत साक्रामेंता मुखार टॅबरनाकला मुखार ती दिंबी घालून तकली बागून हात जोडून मागताली, आनी हो भुरगो एपडे तिका पळयता एपडे थंय पळयता, थंय कांय दिसना. ही कोणा पळोवन, तिंचो हात जोडून दिंबी घाल तकली बागून कोणा पळयता, ही थाब्यार नाकलां ताका कोणी दिसना खंय. पूण तितलो वेळ थाब्यार नाकला मुखार दिंबीर पळोवन हात जोडून तकली बागून मागून आशिल्ल्या तिका पळयल्ल्या वेळार
तीजा तोंडार तका उजवाड़ दिस लोके कोण सोरेस प्रासो में एक वटल्या तो तंचा तोंडार उजवाड़ पर जलता कोण देवाचा महिमेंत बगीदार जल्यांत ती पर जलतात कोण देवातून पैस गेल्यांत काळोखांत आसा ते तांची तोंडां केदाळे खायळबाण पडलेलींच आसतात सारखे समजून घ्या देखून तुझ्या तोंडार तुजो पर्स जळ तुझ्या भितरल्या खायळजावन मनांत कुडींत आसल्या त्या नितळ्या विशीं वरवीं आमी वाचता मातेवाचो वांजेल आवस्वर पांच ओळ आठ ऐका मातेवाच्या वांजेलांत आवस्वर पांच आनी ओळ आठ कोण देवा बरी पर्स जळटली कोणाच्या मुखा म्हळ्यार प्रकाश पर्जळ आसतलो ऐका नितळ मनाची कितली भगी नितळ मनाची कितली भगी देव तांकां पळोवंक मेळटलो देव तांकां पळोवंक मेळटलो नितळ तोंडाची कितली भगी म्हणूनात बरें तोंड नितळ करून साबूल जायना जाल्यार काल हिंगी मागीर दुसऱ्यांगी कॅमिकल गी आनी गे थंय ब्युटी पार्लर वचून पुराय आट नेट दाट दाट लावून आयल्या तेणी नितळ तोंडाची न्ही नितळ मनाची कितली भगी ती देवाक पळयतली तुजें मन नितळ कर देखून सांगें घडलां तें कंतार मन म्हजे नितळ कर चिंताप म्हजे निर्मळ कर मन म्हजे नितळ कर चिंताप म्हजे निर्मळ कर काळीज म्हजे खालते कर जिवीत म्हजे बोळे कर काळीज म्हजे खालते कर जिवीत म्हजे बोळे कर काळीज म्हजे खालते कर जिवीत म्हजे बोळे कर म्हजे तेंजिये कोण नितळ मनाची ती देवाक पळयतले तुमचे मना नितळ करात हांव थोडे फावटी सिद्धा सांगता कुसडे मन मनांत कुसाडाय दोन मनांत कोणा विशयान राग दवर मनांत कोणा विशयान मसोर चिंतून मनांत कोणाची खोबऱ्यो दवर मनांत कोणा विशयान कितें कितें वायट दवर न्हू तुका मेळटाय तेदा म्हणटात नेंगी मू मे राम बगल पे चुरा म्हणून तोंडांत मात्र राम राम तोंडांत मात्र देवाचें नांव तोंडांत मात्र हालेलुया तोंडांत मात वजान ना फाटल्यान सुरी नितळ मनाची भगी ती देवाक पळयतली तुजें मन नितळ नाही खंडीत तूं देवाक हांगाय पळयनाय मागीर मेल्ले उपरांत मेळाने कितें हांवें सांगलां दुजो रेस्टलेस वील डाय रेस्टलेस अँड फॉर एवर वील रिमेन रेस्टलेस बी एट रेस्ट अँड यू वील ऑलवेज बी एट रेस्ट Live in peace, you will die in peace, you will forever remain in peace. Shanti samadhanen, jie samadhanen tu mortoloi, samadhanen tu urtoloi. Kitle dakle daije? Aaz munis sair bair zala, ani to sair bair zala, dekun dusryanki sair bair karta to. Dekun bhavam bhai nino, deva chota kire munta, pratyanvas, nitaal monachi bhagi. Nitaal monachi kitli bhagi? देव तांकां पळोवंक मेळटलो पळयान देखून भावां भयणीन देवा असो आमी एकवटांत आसा तर देवाच्या उजवाडांत आसा तर तो उजवाड आमी जोडला तर तो उजवाड तुजे ते पर्स जळटा तर आमी केदाळे पर्स जळीत आमी उजवाडाची भुरगीं दैवीक उजवाडा विशयांत जिवीताचो उजवाड कितें म्हणल्या विशयांत हांवें शिकोवन दिल्या VCD DVD आसा आयका पळया आमी वचता किर्तन 37 आणि ओळ पांच म्हणजे साम 34:5 कीर्तन 37 ओळ पांच कितें म्हणटा ऐका साम 34:5 ताचेर नदर लाया ताचेर नदर लाया आणि तुमचे मुखामळ परजळतले तुमचे मुखामळ परजळतले ऐका खंय खंय वचून कोणा कोणाचेर नदर लायल्यार कांय जायना ताचेर तुमची नदर लाया तुमचे मुखामळ परजळतले कोणाचेर नदर लायचे Look at him and be radiant. कोण सोम्या सोम्या आसा तो परजळीत कोणे सोम्या सोम्या एक वट जोडला तो परजळीत आदल्या काल शुक्रार न्ही आदल्या शुक्रार ती आमची भयण बळकुंजेची तिच्या गोवाची ती 9 वर्सां जावं साकरीकरण आसा जुली पिंटो
आणि नोवर सतावन त्याच्या तिच्या गोवाची साईड गेली नोवर सतावन एकलीस पण सोमवारा तिचो जन्मदीस आणि सोमारा सकाळी पंथर तिका काळीज राहून हार्ट अटॅक जाऊन ती अंतरली मेली. शुक्रारा मागण्याक आयल्या सोमवारा तिचो जन्मदीस आणि ताच्या उपरांत काल पोर तिच्या भुरग्यांनी म्हाका फोन केलो आमची मम्मी आमच्या डॅडीक चार जणांक दातल्या मनशान ताका उखलूंक जायना बसूंक जायना ह्या उखलून खाटीर दवरूंक जायना हिणें कशी ताची णव वर्सां सेवा केली आमकां अजाप फादर म्हणटात भुरगीं. आनी ती भयण जुली हरेका शुक्रारा कळनासतना मागण्यांक येताली वेळ मेळटना सोमवारा रेत्रीक घेताली तुज्या तोंडार केदाळे परजळ आसतालो हांवें पळयलां. सोम्या सोम्या आसून तिणें तो परजळ जोडला देखून णव वर्सां णव म्हयन्यांनी एक आवय भुरग्याक णव म्हयने वळोवंक कशें जाता हिणें आपल्या घोवाक आर मारिल्ल्या सगळी कूस गेल्ल्या तिच्या घोवाक णव वर्सां ताची साकरी केली आनी तो मोर्चा पयले ही देवाच्या महिमेन भागीदार जाली. देवाचे उतार सांगता पुर्तन मास किर्तन 37 आनी ओळ 5 ताचेर नदर लाया ताचेर नदर लाया आनी तुमचे मुखामळ परजळतले. दैवीक परजळ जाय गी तुमकां ताचेर तुमची नदर कंसया मनशाचेर न्ही मनशाचेर न्ही ह्या संवसाराचेर न्ही ग्रेस्काचेर न्ही वटपणाचेर न्ही पदवेचेर न्ही अधिकाराचेर न्ही व्हडल्या व्हडल्या कदेलांचेर न्ही तुमची नदर तुमची नदर दवरा जेजूचेर आनी तुमची मुखामळां परजळतली. तेंस जालें आमी वाचता निर्गमनाच्या बुकांत बुक ऑफ एक्झोडस आवसवर 37 आनी ओळ 29 एक्झोडस 34:29 पळय आनी गी मोयजेची नदर देवाचेर मोयजे सो कितें म्हणटात तो परजळ खंय जावन ताणें आपणायलो आयका एक्झोडस 34:29 म्हणजे निर्गमनाच्या बुकांत आवसवर 30:4-20 कितें म्हणटा आयका मोयजे सोल्ल्या शासनाचो फळयो हातीक घेवन मोयजे सोल्ल्या शासनाच्यो फळयो हातीक घेवन सिनय पर्वता वयलो सकला देवताना सिनय पर्वतात वयलो सकला देवताना सुरेस्परा कडेन उलयले सुरेस्परा कडेन उलयल्या वरवी ताच्या मुखामळाची खात परजळतली परजळतली कशी परजळतली सांगा मोयजेच्या मुखामळाची खात कशी परजळतली सुरेस्परा लागी जितले आमी सरस्परा लागी उलयता कितले आमी सोम्या सोम्या आसा कितले आमी ताच्या पांयां तळा आसून ताका आयकता तितलो आमचे थंय परजळ सरता वाडटा. मोरी आनी मारता वयमो मारता कितें करतली डंडना डन 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 खंय कुजनात मोरी मोरी खंय आसली जेजूच्या कोणाचे मुखामळ परजळतले कोणाच्या मुखामळ परजळतले कुजनान जाय जाल्यार बरी रुची रुचीचे फोंड घालून गी आनी घालून तूप घालून गी तेल घालून गी मसालो घालून गी गरम मसालो घालून गी आनी कोलो तुमचो बापात पिठो घालून गी रांदिल्ल्याचे गी या जेजूच्या पांयां तळ्या बसल्ल्याचे सांगा खाया तुमच्या तोंडां परजळटात पळया. आज मनशाक हें खाण नाका ताच्या पांयां तळ हांवें आसा जय ताच्या मुखामळाचो परजळ हांवें आपणा जय ताच्या मोगांत हांवें आनी की संतोशान जिये जय हे मनशाक नाका. मनीस खान सोदता पियोंक सोदता देखून हांवें तें कांतार काडलां तुजो हांव मोग करता तुजो हांव मोग करता जेजू तुजो हांव मोग करता आतांनी सदा तुज्या पांयां तळ्या रावतलो तुजे वाटेन हांव सतलो तुजे संगी हांव गायतलो हांव पाटी सोरसो ना कोण ताच्या पांयां तळार रावला तो परजळटा. देखून देवाचे उतर तुमी आयकले तुमची नदर ताचेर दवरा आनी तुमी
पर जलते लगे. कीर्तन 37 वर्ड 5 पर त्याने का साम 34 वर्स 5 पर त्याने का ता चेर न दरलया आणि तुमचे मुकामळ पर जळते आणि तुमची मुकामळा पर जळतले. आता जेजूचे पितूर पळया ताच्या तकले बोन तुम्ही कितें पळयता तुम्ही हॅलो म्हणटा आम्ही म्हळ्यार परजळ पळया ताचे मुकामळ पळया जेजूच्या मुकामळाच्या पाटल्यान कितें आमकां दिसता हॅलो. आमची मुकामळां पळयल्यार कितें दिसता शॅलो ह्या थोड्यांच्या माथ्यार शॅलो. देखून जाय तो परजळ ताचेर तुमची नदर कसया. उलय जे म्हणना ताका पळयल्यार पुरो. देखून भाव भयणी न्हू आमी वाचता किर्तन एक एक पहिल्या किर्तनात वळ एक जावन तीन ऐका तुझ्या आणि म्हणजे आमचे तोंडां आमचे जिवीत केदळा परजळटा. साम 1:1-3 ऐका. जो मनीस कोट्यांचे बुद्धी प्रमाणे सलाना जो मनीस कोट्यांचे बुद्धी प्रमाणे सलाना पातक्याची वाट धरिना जो मनीस पातक्यांची वाट धरिना आणि अधर्म्या सांगता बसना जो मनीस अधर्म्या सांगता बसना बगार बगार सरेस्परच्या नियम शास्त्रांत संतोष सरेस्परच्या उत्तरांत या नियम शास्त्रांत या धर्मशास्त्रांत संतोषता संतोषता आणि दीस रात आणि दीस आणि रात ताचे धर्मशास्त्र ताचे धर्मशास्त्र नियाळता तो भगी तो मनीस भगी तो वळत्या उदका तो सलो मनीस वळच्या उदका देगेर लायलेल्या एका रुखा बरी जो आपल्या काळार फळ दिता त्या रुखा बरी आपल्या काळार तो फळ दिता आणि ताची फाना केदीस भावना तसल्या मनशाची पाना केदीस भावानांत कोण सोम्यास एकवटे जाला त्या मनशाची तोंडा भावानांत. आणि जर तुम्ही सोम्यात नात विकी भोवतेली मागीर येता दवता तू हळंग एक मिरी पडल्या थंय मिरी पडल्या हळंग कत पडला हळंग तिकी भितर गेला हंग तिकी भायर आयला हंग आयला धाटकी आयल्या थंय पळय उद येला सगळे उद येता सगळ्यान उद येता तोंडार मात न्ही वयर तो सकला पर्यंत. देखून ताचे सोमे ताच्या एकवटांत ताच्या मोगान ताच्या उजवाडांत ताच्या कृपेन ताच्या उतरा वरवीं आमी परजळटा. मुखार ऐका एझेकियेलाच्या बुकांत आवस्वर 28 वोल्ट 16 आणि 17 एझेकियेल चॅप्टर 28:16-17 लुसिफर सोबाय बायली सोबाय जोडून हंकारान हांव पळय सोबीत हांव पळय मिस वर्ल्ड मिस युनिवर्स मिस्टर इंडिया म्हणटात पळय हांव मिस्टर मँगलोर हांव मिस्टर मुल्की हांव मिस मुळकुंजे पुरो मिस जाता पुरो मिस जाता तुमच्या लायफांत. ऐका 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 तुझो व्यापार वाढलो तेदना एझेकियेलच्या बुकांत अवस्वर 28:16-17 एझेकियेल चॅप्टर 28:16-17 कितें म्हणटा तुझो व्यापार वाढलो तेदना तूं जुलुमान भरलोय तूं जुलुमांत भरलोय आनी पातकान पडलो तूं पातकान पडलोय देखून देखून हांवें तुका देवाच्या पर्वता वयलो काडून हांवें तुका देवाच्या पर्वता वयलो काडून सकला उडयलो आणि संरक्षक केरुबान आणि संरक्षक केरुबान तुका उज्याच्या पत्रा मधलो काढून बाहेर दौडेल पळ्यानिंगी ताजी सोबाय केवळ बायली असली मुखार ऐका मुखार ऐका कित्याक तुझे सोबायक लागून तुझ्या बायल्या सोबायक लागून तुझे काळीस गर्वान भरले तुझे काळीस गर्वान भरले तुझी बायली बॉडी दाखोवण तुझे काळीस गर्वान भरले तुझी बायली सोबाय दाखोवण तुझे काळीस गर्वान भरले तुझे सोबीत दोळे दाखोवन तुझे काळीज गर्वान भरले तुझे सोबीत दांत दाखोवन तुझे काळीज गर्वान भरले या तुझे सोबीत काळे काळे सिल्की रेशमी लांब लांब केस दाखोवन तुझे काळीज गर्वान भरले. देखून तुझ्या वैभवा खातीर तुझ्या वैभवा खातीर तुझे जाणवायसो तुवें दुरुपयोग केलो वयनिंगी तुझ्या बायल्या महिमे खातीर वडविकाय खातीर तुझे जाणवायसो तुवें दुरुपयोग केलोय हांवें तुका धरणी शेवटिल्लो पळयलें गी जाय गी. देखून भावां भयणीनो आसतो हांगा आसले तुमी देवाचे उतार आयकोनचे तुमी
बैलाक सड गमन देना केस पिकला तो काले करिया देव जाना ते काले गी ते पिकला गी म्हणून नाका हमें तुका दर्नीक शेवटेलो तसल्याक देखून आम्ही जग तर आमचो जीव सांभाळच्या बदलाक कूड सांभाळटा आमचो आत्म सांभाळच्या बदलाक आमच्या कुडीच्या विश्वांक आम्ही सांभाळटा आम्ही दर्नीक शेवटतल्या देखून सो इसायाच्या बुकांत आवस्वर 60 आणि 1 वळ 3 किती म्हणता ऐका आयसाया 61:3 इसायाच्या बुकांत आवस्वर 60 आणि 1 वळ 3 सरस्परची महिमा तुजे तई दिसा जाई तुझ्या जीविता मुखांत ध्यान्या मुखांत तुझ्या शेगुणा मुखांत ऐका राष्ट्रां तुझ्या उजवाड अशी येतात राष्ट्रां तुझ्या उजवाड अशी येतात आणि राय तुझ्या उदेवाच्या परजळ अशी पळ्या निगी ताजे सशी येया उजवाड आपणावूक ताजे सशी येया तुमची मुखामळा परजळीत करूक प्रधानवास प्रधानवास राष्ट्रां तुझ्या उजवाड अशी येतात राष्ट्रां तुझ्या उजवाड अशी येतात आणि राय तुझ्या उदेवाच्या परजळ अशी आणि यशोसर राय तुझे सरशी उदेवाच्या परजळ सरशी तुझे डोळे उबार तुझे डोळे उबार आणि बोंती दिसलाय आणि बोंतोनी दिसलाय सगळी एकटाय जाऊन सगळी एकटाय जाऊन तुझेशी येतात तुझेशी येतात पोईस पोईस जाऊन पोईस पोईस जाऊन येतात तुझे पूत वय पयस पयस जावन तुजे सरशी येतात तो परजळ चडूंक देखून भाव भयणीनो तुमच्या जिवितांत तुम्ही परजळा जाई ताजे सरशी येया तुमचे जिवित सुफळ जायचे सुफळ जिनी म्हणली म्हणजे शिकवण्यास ऐका ताजे सरशी येया आशीर्वादांनी भरा जाई आशीर्वादांचा शिवर म्हणले म्हणजे शिकवण असा ताजे सरशी येया तुमका धैर्य जाय बळ जाय जाणवाय जाय ताजे सरशी येया घरा बसून ऑर्डर दिनाकात फास्ट फूड अंगडींत पळय हांकां तयार करून रप रप अंडिता तशें ताजे सरशी न्हय परतें आमी वाचता मण्यो प्रवब आवस्वर 30:1-30 मण्यो बूक चॅप्टर 31:30 अकर्ष कपटी सोबाय व्यर्थ किदें किदें आकर्षक कपटी आकर्षक कपटी सोबाई व्यर्थ व्यर्थ ऐकालेंगी म्हणजे उतारणी शिकवण्याच्या सुरवेळाने सांगले बायल मनशा नेसतात दुसऱ्या बायल मनशांक मोसरा घालूंक म्हणले न्ही हांवें देवाचे उतार ते रुजू करता आकर्षक कपाटी सोबाई व्यर्थ कित्याक पूण जी स्त्री सरस्परा भी येता कोण ती स्त्री सरस्परा भी येता तिका वाखणणी फावो तिका वाखणणी फावो स्त्रिया भितर सुबित्त स्त्री कोण सांगा स्त्रिया भितर सोबित्त स्त्री कोण मायमोरी वैमो कित्याक कित्याक सर स्त्रिया भितर संसारांत हे दोळ जल्मन वट जावन मरोन अंतरल्या येतोळ येऊन गेल्या सर स्त्रियांपैकी सोबित्र स्त्री कोण मोरी माय कित्याक आता किती वाचलं तुवें निमाने सरस्पराक भिवून सरस्परा भियेता सरस्परा भियेता ती कावा काडणी फावो ती कावा काडणी फावो कोण सरस्परा भियेता कोण सरस्पराक स्वीकार करता कोण सरस्पराचे उतार मानून घेता तुझ्या शब्दा प्रमाणे जाव म्हणे आणि बडू आयलो आणि कितें म्हणालो नामान मोरये कुर्पेन भरलेले स्त्रिया भितर तू स्त्रिया भितर तू देखून तुमकां सोबाय आपणाय जाय आत्मीक सोबाय तुमी आपणाय जाय तुमी ताका लागीं सरा जाय मातेवाच्या वांजेलांत आवस्वर 6:20-8 मॅथ्यू 6:28 जेजू म्हणटा न्ही गे देखून संवसारांत जियेत आसतना हांवें कालच एका भावाक म्हळें तुमी बेश्टेंच कानाक जेवणाक नेसनाक आनी कितें फॅशनाक करशितात आनी दुसऱ्या गरजेक तुमकां तुमचे कडेन पयशे नात म्हणटात ऐका ऐका नेसना विशयान तुमी कित्याक नेसना विशयान तुमी कित्याक कंत करची कंत करची आ
शेतांत लिंती खाट फुला शेतांत आसली ती खाट फुला कशी वाडटात कशी ती वाडटात ते पळया पळया ती गोळानात ती गोळानात वावळी ना ती वळी नात तरी पूण हांव तुमकां सांगता हांव तुमकां सांगता देव म्हणटा आयका शेतांतली फुलां ती वळी ना ती लुवां नात हांव तुमकां सांगता सालमाव राय लेगून आपल्या आपल्या सगळ्या वैभवांत सगळ्या वैभवांत तांतल्या एक फुला सारको नेसलो ना रस्माचे आनी कळले 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 नेसलो सालमाव राय सयत त्या फुला बरी सोबलोलो ना देखून आमी चिंते नाका हांव सुबी दिसता न्हिंगी तें गेल्यार सुबी दिसता न्हिंगी सोबाय तुजी आनी म्हजी आमची जय जय भितरली देखून पेद्रूच्या पहिल्या पत्रांत अवस्वर तीन वळ तीन आनी चार कितें म्हणटा एक वन पीट चॅप्टर थ्री वर्सस थ्री एन्ड फोर पेद्रूच्या पहिल्या पत्रांत अवस्वर तीन आनी वळ तीन तावन चार देवाचे उतार कितें म्हणटा कितें तुवें आनी हांवें आमी नेसजय आयका वन पीट चॅप्टर थ्री वर्स थ्री टू फोर तुमची सोबाय जायना ये तुमची सोबाय जायना ये बायली म्हणटा पेद्रू तुमची सोबाय जायना ये बायली विणलेल्या केसांची तुमची सोबाय जायना ये बायली म्हळ्यार विणलेल्या केसांची भांगरा शिंगराची तुमची सोबाय जायना ये बायली म्हळ्यार भांगराळ्या आनी शिंगराळ्या नेसनाची आनी नेसलेल्या आंग वस्त्राची तुमची बायली सोबाय जावं नजो नेसलेल्या आंग वस्त्रांची बगर बगर जाय जय ती भितरल्या व्यक्तित्वाची आमची सोबाय जाय जे भितरल्या व्यक्तित्वाची भितरले व्यक्तित्व दुलोप आनी शांत काळजाचो पळया कोण सोबीत मनीस तुमची सोबाय जाय जी भितरली दुलोप काळजाची आनी शांत काळजा शांत काळजाची आनी शांत काळजाचो स्वभाव म्हणल्यार अविनाशी मोतयाचे पळया शांत काळजाचो स्वभाव म्हणल्यार अविनाशी मोतयाची देखून वडोल सकाळी तुवें बाबा हांवें सांगले बाबा तूं सादो कालतो बळो तुजी जिणी सांगाती न्ही तशेंच कालती सादी बळी मोगा मायपासाची जावन येवं दी कित्याक तुमच्या कुटुंबांत आसा सगळीं तसलीं देखून तसल्याक तर देव फावो करतलो मागी आमी म्हळ्यार ना जाल्यार इचारतली तुका घरा गुज्जिरी म्हणी आसा गी आज पळया न्ही गे भाव भयणी न्हू ही मागीर गुज्जिरी जातात म्हण आमकां खबर ना अशें म्हणली अशें सांगली ही निमाने गुज्जिरी जावन तूं कोनशांत उरतात तांची मुखली पिळगी आमकां ती कोनशांत गुज्जिरी बरी घालून सोडटात म्हण आमकां खबर ना देखून आतां आमकां समज जायचे जाल्यार एकच वाट देवाचे उतार रोमा घरां पयल्या पत्रांत अवस्वर आठ वळो स रोमन्स चॅप्टर एट वर्स सिक्स कितें म्हणटा आयका रोमा घरां पयल्या पत्रांत अवस्वर आठ आनी वळ स रक्तमासाचे अपेक्षेचो फळ मरण देखून आमी कुडीच्या वडण्याचो कुडीचो अपेक्षा म्हळ्यार कुडीची कितें म्हणटात वडण्यो आशा खाण जेवण पिवन नेसन आनी कुडीचीच चड आनी चड आमकां चिंता जाल्यार कितें जालां कितें बरयलां एका रक्तमासाचे अपेक्षेचो फळ मरण रक्तमासाच्या अपेक्षेचो फळ मरण अत्म्याचे अपेक्षेचो फळ जिवीत पळया न्ही पूण अत्म्याची बाचावी अत्म्याची भलायकी तुम्ही जोडल्या तर ताजो फळ जावन आसा जिवीत आनी शांती जिवीत आनी शांती कोणे अत्मीक गटाय जोडल्या ताका जिवीत आसा ताका शांती आसा आनी कोण रक्तमासाच्या वंदोवण्यांनी रक्तमासाच्या वटण्यांनी जीवन आसा ताका शांती ना जिवीत ना हांवें सांगले नेंगी सैर बैर रेस्ट लस आंगा तै येणे तेणे हे जायचे ते जायचे हे खायचे ते खायचे हे पियेचे ते पियेचे हे नसाचे ते नसाचे थंय वसाचे आंग वसाचे पूण कोणे आत्म्याचे खाण आत्म्याचे जिवीत आपणायल्यान ती शांत आसात ती जिवीत आपणावन आसात देखून रोमा घरां पयल्या पत्रांत अवस्वर बारा वळ एक आनी दोन कितें म्हणटा आयका रोमन्स चॅप्टर ट्वेल्व वर्सस वन एन्ड टू सांग पावलो तुका आनी म्हाका आमकां आमी कितें करी जाय कशें आसा जाय कशें जियेस जाय म्हळ्यार आमकां सांगता आयका रोमन्स चॅप्टर ट्वेल्व वर्सस वन एन्ड टू तर भावानो तर भावानो
देवान आमचे वयर दाखयलेले देवान तुजेर म्हणजेर आमचे वयर दाखयलेले ओढ खाकुळतीसो उघडास ओढ खाकुळतीसो उघडास कारण हांव तुमचे लागीं प्रार्थना हांव तुमचे लागीं परतां प्रार्थिता ताका म्हणटात असले ऐका निंगी आज आमी ताची आजी आनी तांची शाबासकी जोडूंक पळयता ताणें बरें म्हणा जय आनी बरें म्हणा जय सणसडा तुका आनी म्हाका कोणें बरें म्हणा जय तुजी म्हजी जिनी कोणा मनवा जय ताका मनता तसले एक पवित्र एक पवित्र आनी जिवे बलिदान जिवे हांवें सांगले सुकल्ले न्ही बावल्ले न्ही जिवे जिवे सुटसुडीत फुटफुडीत न्ही सुटसुडीत तुमकां धाकलो दिता भाव भयणीनो आमी ह्या भावा खातीर मागोण आसा आमी जायत्यांक सांगलें अशें 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 भिरमोताची हें करा म्हणून पोरत्या पोरत्या सोनार हांवें त्या भावाक म्हळें भावा हांवें तुका एक तुजे कडेन रिक्वेस्ट केल्लो त्या एका पालाण्या भावाक काम तिके पळय म्हणून तो म्हजे कडेन पोर म्हणटा आमी वयर फादर मस्तू कडेन पळयलें हें केलें पूण तो भाऊ सुटसुडीत ना न्हे तो फुटफुडीत आसा पूण सुटसुडीत ना न्हे म्हणालो कितें करचें येलें खंय ताका एका बऱ्या व्हडल्या ऑफिसाक येलें तो ऑफिसाचो म्हणालो मागीर दुसऱ्यांत कारण दिलें की पोर सोनवार म्हणालो तो म्हाका ताका पळोवन जीव ना दवरलो बावल्ला सुकला आज सबार जाण आमी सबार कडेन इंटरव्यू घेता आमकां कित्याक काण घेनात तुका पळयताना कळटा तूं बावलाय सुकलाय आनी तुका दवरलें हांवें सुकता कोणी घरा काम करूंक आयले समज काम करनात जाय गी नाका गी जाय गी नाका गी म्हणून चिंग पळय साबल्ल्यान ते सोंपतात तशें सुटसुडीत फुटफुडीत जावंक पळय नाकात सुटसुडीत जाया एक्टीव अलायव जाल्यार वेट घालची मात्र न्ही कितें बरयलां लास्ट कितें वाचलें तुवें देवाक मानता तसले एक पवित्र आनी जिवे बलिदान जिवे बलिदान जिवे बलिदान जीव आसा म्हजे थंय हांव कुरवा ना हांवें जिवीत जोडला हांव भावा ना हांव जिवाळ आसा कितले जाण जिवाळ आसात तुवें जिवीत जोडल्यार मात तुवें जिवीत दिवेत न्ही तूं तूं हांगा कामताय समाज सारकें उलोवंक जायना आनी दोळे समान दिसनात आनी तुवें दुसऱ्यांक कशें जिवीत दिवचें सारकें समजून घेया देवाक मानता तसल्यान जिवीत जिये आनी जिवें बलिदान जा जिवें बलिदान आनी मुखार मुखार कितें म्हटलें आयक तुमकांच तुमी देवाक समर्पण दिसे तुमकांच तुमी देवाक समर्पण दिसे आनी हे जावं तुमचे आत्मीक हे जावं तुमचे आत्मीक बलिदान कोणें ताकाच ताणें देवाक समर्पित केला तर तो देवाचें काम करूंक शकता आनी जर तर हांवें संवसारच्या मनशाक म्हाका समर्पित केलां तर देवाचें काम हांव करूंक शकना त्या मनशाचें काम हांव करता फादर जेरीन ताकाच ताणें देवाक समर्पित केला आनी कोणाय की न्ही भिये नाकात उक्त्यान धैरान तुमच्या मुखार सगळ्यांक खंयचे रितीन सांगतात भियान लिपोवन पुसपुसोन न्ही तेका मनशांच्या हातान पडोना आनी पडना पडचो ना देवाच्या हातान पडला आसा आसतलो फिलिप घरां बरल्या पत्रां धावसवर चार आनी ओळ आठ कितें सांगता एका फिलिपियन्स चॅप्टर फोर वर्स एट शेकी भाव भयणीनो शेकी निमाने भावां भयणीनो जे कितें सत जे कितें सत मानून घेया आनी जे कितें मर्यादीचे जे कितें मर्यादीचे निर्मळ जे कितें निर्मळ नितीचे जे कितें नितीचे मोगा पात्र जे कितें मोगा पात्र आनी बरें मना पात्र जे कितें बरें आनी माना पात्र तशेंच उत्तम म्हूण लेखचे आनी जे कितें उत्तम म्हूण देव लेखता आनी होगळी फावो जाल्ले आनी जे कितें होगळीक फावो जाल्लें तें तुमचें गमन वरा ताचेर तुमचें गमन वरा पत्यान वास आयका हर एक वर्ड आयका हर एक शब्द आयका आनी जाणा जाय कितें
जे किते सत मानून गया आणि जे किते मर्यादिचे जे किते मर्यादिचे निर्मळ जे किते नितळ्या निर्मळ नीतीचे जे किते नीतीचे मोगा पात्र जे किते मोगा पात्र आणि बरे मना पात्र जे किते बरे आणि मना पात्र तसेच उत्तम म्हणलेचे जे किते उत्तम म्हणून लेखचे आणि होगली पाऊस झाले आणि जे किते देवातावर होगली पाऊस झाले तसले तुमचे गुमान वरा ताचेर तुम्ही तुमचे गुमान वरात पळ्या नी ते सोदा तसले जीवित सोदा शांत कोणी कितल्यो गाळ्यो दिल्या रे कोणी कितले पुरपुरल्या रे कोणी कितें तुज्यो खबऱ्यो केल्या रे कोणी तुका कितेंय नांवान आपयल्या तूं ताळामळा जायना तिमोतीच्या पहिल्या पत्रात अवस्वर चार आणि ओळ आठ कितें सांगता एक वन तिमोती चॅप्टर फोर वर्स एट देखून तिमोतीक बरोवन सांपावलो म्हणटा पहिल्या तिमोतींत अवस्वर चार आणि ओळ आठ कुडीची शिस्त नाही सांभाळा पण कसली शिस्त आम्ही सांभाळीची ऐका कुडीची शिस्त थोड्या उपकाराक पडता ते नीस कुडीची शिस्त म्हळ्यार व्यायाम म्हळ्यार जिम आणि कॉल एक्सरसाइज कुडीची शिस्त थोड्यांक उपकारा पडता जायत पूण आत्मीक अभ्यास पूण आत्मीक अभ्यास सोरू तरांनी मोला दे सर तरांनी मोला दे निंगे हांव एका घरा पावलो व्हडलो 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 मनीस बिझनेस मनीस तो म्हणालो संजर येता म्हणलं संजर येणाकात तर सकाळी येता सकाळी सोतावून आठ वरां सर येणाकात म्हणालो तर संजर हांव स वरार येता संजर सोतावून आठ वरार येणाकात म्हणालो कित्याक म्हणले हाका सकाळी सोतावून आठ पूण तूं संजर सोतावून आठ कित्या बा घट्ट न्ही तागी ना कित्याक येवन जाता दाळा ते दाळा हांव बायल म्हजी भुरगीं आमी थंय येता तलवारकार 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 घेवन येतात गी म्हळ्यार न्ही फादर तलवारकार जिम आसा न्हे एक्सरसाइज थंय आमी नांवां दाखल केल्यात एक एकल्याक दोन दोन हजार आमी भरल्यात सकाळी दोन वरां सांजे दोन वरां आमी एक्सरसाइज करून घेता फादर आमी एक्सरसाइज करून घेता फादर सकाळी दोन वरां सांजे दोन वरां भावां भयणीन देवाचे उतार सांगता कुडीची शिस्त वही गरजेची वही पूण आत्मीक अभ्यास चड गरजेचो आत्मीक अभ्यास आमी तुमकां हांगा नाटक करनाकयना भियेनाकात कित्याक दीस आनी रात म्हळ्यार बरी तुमी जोडी जय जिवीत आपणाय जय आनी देवाचे उतार आयकून आयकून हर एकल्यास जिवीत आपणायला मात्र न्ही जिवाळ जाल्यान धैराधीक जाल्यान बियेनात कोणी बेस्टयल्या रे दावानात परत्यानवास कितें बरयलां कुडीची शिस्त थोड्या उपकाराक पडटा ते नीस थोड्याक उपकारा पडटा ते नीज पूण आत्मीक अभ्यास सर्व तरांनी मोलादीक आत्मीक अभ्यास सर उतार आणि मोलादीक कहिंगी पळे आमास एक पुण्य गेपटी आयला अभ्यास आहे ना तुमचे जीवित सुफळ जायचे खळा नसताना तुमचे जीवित आणखी कुरपण बरायचे खळा नसताना तुम्ही हे जे म्हणल्या की तुमचे जीवित तसे जायचे म्हणल्या सांगचे कहिंगी अप्रूप तीन महिने एपटी वर्षा गेपटी पेंत कोसतो वर्षा येपटी हंगा कालेम वडलो मेळा देखून म्हाका देऊ गेल्यार मेळोंक जाता ते न्ही आत्मीक अभ्यास सदाय कळनासतना करताय सर मोलादीक मुखार आमी वचता एफएस घरां बरल्या पत्रांत आवस्वर दोन ओळदा एफएस घरां बरल्या पत्रांत आवस्वर दोन आनी ओळदा कितें म्हणटा एका एफिशियन्स चॅप्टर टू वर्स टेन वही आमी देवाच्या हाताचे काम आमी देवाच्या हाताचे काम ख्रिस्ता जेजू थंय आमी बरे आदार जियेस आमी बरे आदार जियेस म्हण सुरवेर तावन येवजिल्ल्या प्रमाणे ताणें आमकां रचल्यान देखून आमी देवाच्या आदारार जियेस देखून भाव भयणीनो असलें रुपांतर परजळ आत्मीक परजळ हांवें आनी तुवें आमी जोडी जातर देवा दोवें आमचो एकवट आमी वाचता मार्काच्या वंजलांत आवस्वर णव आनी ओळ तीन पळयान की जेजू जेतना रुपांतर जालो त्या ताबोर पर्वतार देव बाप पूत आनी पवित्रात्मो ते एकवटले
सगळी महिमा परजळली आणि कोसलो तो परजळ इकडे एक मार्कस वंजल आवस्वर नऊ आणि ओळ तीन मार्क चॅप्टर नाईन वर्स थ्री ताचे आंग वस्त्र इतले झळझळीत की धवें झालें की झळझळीत धवें धवें झालें की संसारांतल्या खंयच्याय दोनकाराक तशें करूंक असाध्य तितलें नितळ करूंक असाध्य पळ्यांनी गी देवाची महिमा तुझेर परजळताना तो दैवीक परजळ तुझेर पडताना ताचे आंग वस्त्र इतलें धवें नितळ परजळीत खंयच्याय दोनकारा वरवीं तें तशें करूंक जावना. देखून भाव भयणी न्हू आमची अत्मीक सोबाय वाडय जाय तर आमच्या अत्म्याची जतन आमी करीत जाय. जुवांस वांजेल आवस्व स वळ साठ आनी तीन जॉन सिक्स व सिक्स्टी थ्री तुवें आनी हांवें आमी आमची अत्मीक सोबाय वाडय जाय तर आमचो जीव न्ही आमचो अत्मो आमी घट करीत जाय. आयका जीव दिवसो प्रेरकत्म्यान मनीस खंयच्याय मनीस म्हळ्यार मनशाची कूड खंयच्याय उपकारना भाव भयणीनो जीव गेलो कुडींतलो तुजी कूड येता थंय कुसोवन पोणांत गोबर जावन ह्या सारें जावन जीव दिवसो प्रेरकत्म्यान हांव तुमचे लागी उलयलां ती हांव तुमच्या लागी उलयलां ती उतरां अत्मीक जीव दिवचे. देखून देवाचे उतार आमकां जीव दिता देवाचे उतार आमकां परजळीत करता. देखून आमी म्हणटा न्ही गे सोम्या तुजे उतार जिवी दिता जिवेता वाट मोजे उजवाडायता धैर देता बळ देता सदां बळता जिवेत मोजे सुफळ करता. तुमचे जिवीत सुफळ जाय जे देवाचे उतरान चड आनी चड आनी चड आनी ते सुफळ करा. दिवंक आमी हांगा आसा मागीर तुमकां आयकूंक नाका स्विकार करूंक नाका दिल्लें उतार जिरोवंक नाका हांगा दिताना तुमकां हांव दोळे सोडन ह्या कान उक्ते दोन आयकूंक नाका हे हांगा आयकाल्ले ह्या कानांत आयकून ह्या कानांत सोडी जाय ह्या दोनी कानांनी आयकून तोंडांतल्यान सोडी जाय ह्या सगळ्या कुडीच्या विश्व्यांनी आयकून आनी खंयच्या सोडी जाय कांय जायना कांय जायना. देखून जुवान सुवांजल आवासवर पंदरा वळ तीन आमी नितळ जाल्ल्या वेळार सोबीत दिसता न्ही आमी नाल्ले तर सोबीत दिसता ना गी दिसता गे ना नितळ दिसता वय मू तुजें काम करून घामेन आसतना वो कित्या घामेला वो कित्या सगळो दुळीन भरला न्ही गी तरी अत्मोक्या दाळ्यार नितळ जाता. आयका जुवान सुवांजल आवासवर पंदरा आनी वळ तीन जॉन चॅप्टर फिफ्टीन एन वर्स थ्री तुम्ही झाल्यार हांव तुमच्या लागी उलयला हांव तुमच्या लागी उलयला त्या उतरा मारी फात हे दळूस भेंडू नितळ केल्या फांट्या बरी झाल्यात. देवाचे उतार आयकताना आम्ही नितळ जाता सारखे समजून घेया देवाचे उतार जितले चड आणि चड आयकता आम्ही नितळ जाता. कितल्या जणांनी म्हाका सांगला साक्ष दिल्या हांगा एका टिचरीन येऊन साक्ष दिली तिच्या आवयची खळान आसतना सकाळी साडेअकरांक सांजे साडेसातांक ती देवाची उतर आयकताली आनी देवाची उतरांक आयकल्या ती तिच्या कुडाक गेल्या ती तिची आवय ती एक घडी म्हाका इल्ली उदा दी पुता म्हणाली उदा दिल्या तक्षण तिने सरस प्रतिका समर्पण दिलो एकच मिनिट कांय वळवळ येयनात कांय भेना भिरांत ना कवजेनी ना कांय ना नितळ पळय दोनकारान बरें दोन इस्त्री घालून तुका उपडे घालूंक दिल्ल्या मस्तायके बरी तुकाच तुवें तयार करून दवरल्याय काडची घालची त्याच प्रमाणे तुजो आत्मो नितळ आसा जाल्यार तो येता काडटा आनी व्हरता आनी आपणायता घालता समाधानाचे मोरान तुका मेळटा. कोण असो आत्मो नितळ आसा ताका समाधानाचे जिवीत भिरांत कवचेनी आकांत कांय खालूबुलू जावची गरज ना. जुवांसो वांजेल आवस्वर आठ आनी वळ बारा जुवांसो वांजेल आवस्वर आठ आनी वळ बारा खाळबान पडल्या खाळो कांद आसाय जडाय जडाय दोन बसलाय कित्याक आयका आयका कोणी आज हांगा आयल्यात खंय ती बेजळांचे जडाय काण घेवन कित्याक तुजी ती जडाय आयका. जुवांसो वांजेल आवस्वर आठ वळ बारा जेजू परत्या तांच्या लागी उलोवन म्हणालो हांव संसाराचो उजवाड मुसो पाटलाव करता तो काळोकां सोना पूण ताका जिवितासो उजवाड आसता पळयलें गी ताज्या पाटलान आसल्याचेर जिवितासो उजवाड कोणें ताका घट्ट धरला ताजेर परजळटा फांकता जिवितासो उजवाड.
लेकिन बाबा बहनी नो तो जाना जीवित उजवाड़ ताजा हाथा काल ताजा मन ताकाल ताजा संगत आसल्क को खाड़ोक मुड़ो लगी तो सोड़ी ना पोचा प्रेसार ताजा आदला प्रेसार हम एक मगना गेल्ला वेळार ताजे सुमार सोळा जाग्यांनी सोळा घरांनी आम्ही मगना गेले एका घर मगना घेता आसतना ती घरची म्हणटा फादर हंगाय्या हंगायल्ले उडया फादर त्या कुडाक या थंय उडया अनेक कुडा येताना फादर एकली मगन्याची मनीस येवन म्हणून सांगून गेल्या फादर या कुडान खंय या कोणशान खंय इतल्या जाग्यार खंय इतले कोणून थंय भितर पूर्ण दवरलां खंय तुम्ही माठ करून दवरलां खंय फादर तिने सांगला ते उस्तून काडा म्हणून आणि कोणा करना ते उस्ती आणि काडया म्हणून सांगला फादर कितें करची इला हांगा उडया फादर म्हणाले हांवें सांगले उस्तून काडा काले आसल्यार कांय आसचे ना माती मात आसतली पोंड कोणा कोणें सांगला तिका पोणान घाल पुरा म्हळ्या भावा भयणीनो हे सगळे पातयेवन तुमकां जाता थाक आसत मानू तुमकां जायना कोण येता का धरला खंयचोय काळोख कोणायचो काळोक लागी येना गाली खोट त्यात जाग्यार हांवें सांगलें तुका भावार्थ ना जेजू म्हणटा कोण म्हजो पाटलो करता तो काळोखान चलचो ना ताका जिवितासो उजवाड मेळटलो जिवितासो उजवाड हांव केदाळ उजवाडांत भियेना हांव केदाळ उजवाडांत सारकें चलता हांव केदाळ उजवाडांत एकामेकांक वळखता हांव सारकें उजवाडांत आसा कितें कळलें म्हणल्यार म्हाका कळटा समजता दिसता जुवांचो वांजेल आवस्वर पंदरा आनी ओळ इकरा कितें सांगता एका जॉन 15:11 जुवांच्या वांजेलांत आवस्वर पंदरा आनी ओळ इकरा म्हजो संतोष तुमचे थंय आसो न्हू तुमचो संतोष भरपूर जावचे खातीर ह्यो संगती तुमचे लागी हांव उलयला पळया न्ही देखून कोण येता जे उतार स्विकार केला तांचे थंय संतोष ही भावानांत तांची चिमणी पालवाना ह्या तांची वात पुकू 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 जायना कोणे ताजे समे एक वट जोडला तांचे थंय संतोष बरोवन येता भरपूर बरोवन येता मुखार मी मस्ता जुवांसो वांजेल आवस 14:27 जॉन 14:27 कितें म्हणटा आयका समाधान तुमचे ते हांव दवरून येता पळया न्ही गी हांव म्हजे समाधान तुमचे थंय दवरता जेजू तुजे थंय म्हजे ते आमचे थंय आसा तर ताचे समाधान आमचे थंय उरता हांव म्हजे समाधान तुमचे थंय दवरता म्हजे समाधान तुमकां दिता संसार तसलें समाधान तुमकां दिवंक शकना तुमी कंत काडची सोडा देखून तुमी कंत काडची सोडा संसार समाधान दिना भाव भयणी संवसारांत समाधान ना ताजे थंय आसा संवसारांत संतोश ना ताजे थंय आसा संवसारांत मोग म्हणलो ना ताजे थंय आसा संवसारांत धैर्य म्हणलें ना ताजे थंय आसा संवसारांत नीत म्हणली ना ताजे थंय आसा संवसारांत सत म्हणलें ना पूण ताजे थंय आसा संवसारांत जैत म्हणलें ना पूण ताजे थंय आसा देखून तुजी आत्मीक सभाय वाडोवच्या खातीर तुजो आत्म पवित्र कर जुवांसो वांजेल आवस्वर 17:17 जॉन 17:17 तुजो आत्म नितळ कर तुजो आत्म पवित्र कर तुजी सभाय दैवीक सभाय कशी परजळटा पळया जॉन 17:17 सतावरवी तू तांकां पवित्र सतावरवी तू आनी हांव आमी पवित्र जाता तुजे उतार सत पवित्र पयलें जायचे सतावरवी आनी सत जावन आसा देवाचे उतार शितावरवी कोणी पवित्र जायना सतावरवी सत जाणा जा सत मानून घे सतान जिये सतांत हेरांक जियोंक आपण हाड पवित्रपण जोदता ती जावन आसा पवित्र सभा कोण सतांत कोण देवाच्या मोगांत देवाच्या कृपेंत देवाच्या उजवाडांत देवाच्या आत्म्यासोवें देवाच्या उतरा प्रमाणे नितींत जियेता ती जावन आसा पवित्र सभा पवित्र जाल्ल्यांची सभा आनी संवसारी मनशांनी सांगची ती पवित्र सभा ती निजायकी पवित्र सभा न्ही तेसलोने घरां पडल्या पत्रांत पयलें पत्र आवस्वर 5:23 देखूनच देवाचें उतर आमकां सांगता 1 Thessalonians 5:23 समाधान दिता तो देव समाधान दिता तो देव
तुमका सोर वाटानी तुमका सोर वाटानी पवित्र करू पळ्यानिंगे सोर वाटानी तो तुमका पवित्र करू सोम्या जेजू क्रिस्त सोम्या जेजू क्रिस्त हंगा सगळेच प्राण म्हणजे तुझा प्राण आत्मो म्हणजे तुझा आत्मो आणि कूड आळे आणि तुझी कूड आत्मो नितळ जाल्ल्या वेळार जीवी जिवाळ जाता आणि कूडी परजळटा आम्ही पळयता मातेवाच्या वांजलांत अवस्वर 28:3 Matthew 28:3 जेतना तुझो आत्मो नितळ पवित्र तेन्ना तुझो जीवी जिवाळ आणि तुझी कूडी परजळीत ऐका Matthew 28:3 ताचे स्वरूप जगल्याण्या बरी परजळतले आणि आणि ताचे वस्त्र आणि ताचे वस्त्र हिमा बरी दोवे आसले जेजू जीवन जाल्ल्या जेजूच्या पोंडा सृश्टीन देवल्लो देवदूत जळजळीत आणि परजळीत आम्ही वाचता Revelation 12:1 म्हणजे उघडापण सबूक Revelation 12:1 त्याचप्रमाणे आत्मो नितळ जाल्ली आत्मो पवित्र कन घेतली मोरी माय कशी जळजळता परजळता जिळमिळता ऐका पळ्या Revelation 12:1 ते द्वा अंतरळी एक वड खुणा दिसती पडली एक वड खुणा अंतरळी दिसती पडली एक स्त्री सूर्यो नेसलेली सूर्या बरी नेसलेली तिच्या पाया तळा चंद्र चंद्र आणि तिच्या मस्तकार बारा नेकेत्रांचो मुकुट ती भरलेली गर्भेस तीन आणि आपल्या प्रसूतपणाचे दुखीन पळ्यान गे ती जी सवाय पळ्या वर्णिल्या तशी ती परजळटा सूर्या बरी परजळटा चंद्रा बरी ती नितळ नेकेत्रा बरी जिळमिळता कित्याक तिने तिचो आत्मो नितळ करून घेतला पवित्र करून घेतला देखून भाव भयणीनो वर्षाच्या हरेका वर्सा वर्षाच्या पहिल्या दिसा मोद्यान रात्री मीस आसोंदी या पांतार मीस आसोंदी सगळ्या नव्या वर्साक आम्ही आशीर्वाद जोडून घेता कसो आशीर्वाद बुक ऑफ नंबर्स Numbers 6:22-26 म्हणजे नंबर्स गणन शास्त्रांत अवस्वर सो ओळ 22:20 आणि सो गणन शास्त्र अवस्वर सो ओळ 22:20 आणि सो असे बरेला सरसप्रण म्हणजे एक म्हणे आरोणाकडे आणि त्याच्या पुतांकडे उलवून तांकां सांग तुम्ही इस्रायलीतांक हे परी आशीर्वाद देऊक जाय तुम्ही तांकां सांगा सर्वस्पर तुमकां आशीर्वाद देऊ आणि तुमकां सांभाळू सर्वस्पर आपल्या मुखामळाचो प्रकाश तुझेर पांखो आणि तुझी दया करू सर्वस्पर आपले मुखामळ तुका दाखो आणि तुका शांती देऊ पळ्या नेगी पळ्या कसले आशीर्वाद सरसपर तुका आशीर्वाद देऊ आणि तुका सांभाळू सरसपर आपल्या मुखामळाचो प्रकाश तुझेर पांखो आणि तुझी दया करू सरसपर आपले मुखामळ तुका दाखो आणि तुका शांती देऊ देखून भाव भयणीनो देवाचे उतर ऐकले आमकां आज संपूर्ण तरण कशें मार्तीर मेल्ल्यांक कशें समजल्ल्यांक कशें देवाच्या दूतांक तो परजळ दैवीक परजळ आणि आत्मीक परजळ ताणें आपणायला तो हांवें आणि तुवें आमी आपणायचंय हॅलो म्हळ्यार तो परजळ आमच्या भोंवारी एक दीस न्ही एक घडी न्ही सकाळी आसा दनपारां आसा संजेरी आसा राती आसा उरतानी आसा न्हिदतानी आसा तो जावन आसा दैवीक परजळ जेन्ना आमचो आत्मो नितळ जाता पवित्र जाता आमी नितळ मनाची भागी देवाक पळयतले देव म्हळ्यार उजवाड ताजो उजवाड आमच्या फांगतलो आनी परजळतलो आनी आमी जातले उजवाडाची भुरगीं देखून भाव भयणीनो इस आत्मीक सोबाय आपणावक खुशी वरा चड आनी चड देवाचे उतर आयकून नितळ जाया देवाच्या उतरां वरवीं वय जेजूक लागीं सरा देवाक महिमा दिया आनी आंजा सांगता देवदूतां सांगता भक्तां सांगता मरियमा सांगता आमी आत्मीक एकवट जोडून देवाच्या महिमेंत आमी सगळीं भागीदार जावया आमेन.